आणि आता बातमी लसीकरणाविषयीची. देशभरात कोरोनाच्या बूस्टर डोसला आता सुरुवात झाली आहे. फ्रंटलाईन वर्कर्स आणि सहव्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस मिळणार आहे. दुसरा डोस घेतल्यावर 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असतील अशाच व्यक्तींना बूस्टर डोस मिळेल. सर्व शासकीय महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरती ऑनलाईन नोंदणी तसंच थेट येऊन नोंदणी पद्धतीनं ही सुविधा उपलब्ध आहे. मुंबईमध्ये 450 लसीकरण केंद्रांवरती बूस्टर डोस मिळेल. पुण्यामध्ये 179 केंद्रांवरती बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली आहे. अनेक केंद्रांवरती बूस्टर डोससाठी ज्येष्ठ नागरिकांनी रांगा लावलेल्या दिसतात. नाशिकमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात मोहिमेचा शुभारंभ झाला. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे CEO आणि पात्र आरोग्य कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस घेतला. तर कोल्हापुरात काही काळ बूस्टर डोस रजिस्ट्रेशनमध्ये अडचण येत होती, मात्र त्यानंतर लसीकरण सुरळीतपणे सुरू झालं. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.